उच्च न्यायालयामध्ये काल रोजी दोन याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. एक याचिकाकर्ता रंजना सोनार या नगरसेविका आणि दुसरे वीरेन खडके हे नगरसेवक यांनी दोन याचिका स्वतंत्र दाखल केलेल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती. आणि या याचिकेमध्ये त्यांनी अशा पद्धतीची मागणी केलेली होती की या सभा ज्या आहेत या ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन घेण्यात याव्या, सभागृहात उपस्थित राहून या सभा व्हाव्या अशी त्यांची याचिकाकर्त्यांची मागणी होती. त्या मागणीमध्ये त्यांनी असंही म्हटलं होतं की काही नगरसेवकांना भारतीय जनता पक्षांच्या गन पॉईंटवरती म्हणजे पिस्तुलाचा धाक दाखवून यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आलेले अशीसुद्धा त्याच्यामध्ये मागणी होती. आणि यामुळे ही ऑनलाईनची सभा रद्द करून ऑफलाईन सभा व्हावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी त्या याचिकेमध्ये केलेली होती. माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेमध्ये ज्यावेळेला सुनावणी घेण्यात आली तर या मुद्द्यावरती गन पॉईंटवरती नगरसेवकांना उचलून घेऊन जाणे हा या याचिकेचा मुद्दा होऊ शकत नाही असं कोर्टाने त्याच्यावरती मत नोंदवलं की यासाठी आपल्याला जी ॲप्रोप्रिएट रेमेडी असेल की या संदर्भात आपण फौजदारी गुन्हा दाखल करू शकता, पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू शकता, परंतु रिटच्या माध्यमातून याच्यातनं दिलासा आपण मागतात ते योग्य नाही आहे. दुसरं, 1 मार्च 2020 रोजी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने एक परिपत्रक काढलेलं होतं. त्या परिपत्रकच्या आधारे कुठल्याही सभा, मीटिंग्स आणि अन्य गर्दी जमवण्याचे कार्यक्रम हे घेण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या राज्य शासनाच्या सूचना होत्या. आणि या सूचनांच्या अनुषंगाने मध्यंतरी परवाच्या दिवशी ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची सुद्धा एक याचिका मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर निघालेली होती. त्यावेळेलासुद्धा जे राज्य शासनातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये 1 मार्च 2020 काढलेलं जे परिपत्रक होतं ते केंद्र शासनाने दिलेल्या गाईडलाईनच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टिकोनातनं कोरोनाचा प्रादुर्भाव हा रोखण्याच्या दृष्टिकोनातनं केलेलं एक पाऊल होतं. आणि तशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र मेहरबान उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेलं होतं. त्याच प्रतिज्ञापत्राचा हवाला सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या निदर्शनाला आणून दिलं की हे राज्य शासनाच्या वतीने अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र देण्यात आलेलं असल्याकारणाने सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नियमाचं पालन करूनच या सभा ऑनलाईन घेण्याच्या संदर्भातले निर्देश देण्यात आलेले असल्याकारणाने अशा पद्धतीची ऑफलाईनची मागणी मान्य करता येणार नाही. आणि मेहरबान कोर्टाने सुद्धा याच्यावरती आपलं मत व्यक्त करताना राज्य शासनाने जे धोरण ठरवलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही असं म्हणून त्या दोघं याचिका निकाली काढलेली. तिसरी याचिका जी होती जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये होती ती यांनी जितेंद्र भागवतराव मराठे यांनी ती याचिका मुंबई उच्च न्यायालय प्रधान न्यायाधीशांच्या समोर दाखल केली होती. परंतु त्याच्यावरही मत नोंदवताना प्रधान न्यायाधीशांनी हे सांगितलं आहे की आपल्याला कार्यक्ष कक्षा जी आहे ती औरंगाबाद उच्च न्यायालय असल्याकारणाने आपण या संदर्भात जी काही दाद मागावी ती उच्च न्यायालयामध्ये मागावी. तीसुद्धा याचिका याच याचिकेमध्ये समायोजित करण्यात आली आणि मर्ज करून या तिन्ही याचिकाकर्त्यांचं म्हणणं मेहरबान कोर्टाने फेटाळलेलं आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.